हाय फ्रेंड्स, माझं नाव आहे प्रियंका आणि स्पेशल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पिकलेल्या पपईपासून हलवा तयार करणार आहोत. तर ही रेसिपी तुम्हाला आवडेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर हलव्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. इथे पिकलेली पपई घेतलेली आहे, एकदम बारीक कट करून घेतलेला आहे. बघू शकता एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. त्याची साल आणि बिया काढून तर एक पपई घेतलेली आहे. साखर घेतलेला आहे, साखर तुम्ही पपईच्या नुसार घेऊ शकता. थोडंसं तूप घेतलेलं आहे, बदाम काजू आणि विलायची फ्लेवरसाठी. तर आपण एका पॅनमध्ये तूप ओतून घ्यायचं आहे. पॅन गरम झालं की आणि ते तूप मेल्ट झालं की त्यावर आपण बारीक केलेले काजू आणि बदामाचे काप थोडे फ्राय करून घेऊयात, म्हणजेच कलर चेंज होईपर्यंत. तर पाहू शकता थोडं कलर चेंज झालेलं आहे, याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आणि खूप छान अशी टेस्ट येत असते हलव्याला. तर याच तुपामध्ये आपण बारीक काप करून घेतलेले पपईचे ते पपई वापरणार आहोत. याला सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे स्मॅश करायचं आहे आपल्याला पूर्णपणे पपई. तुम्ही सुरुवातीलाच क्रश करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं खूप छान अशी शिजलेली आहे आपली पपई. इथे तुम्ही दुधाचा वापरसुद्धा करू शकता. एकदम हेल्दी रेसिपी आहे ही, एकदा नक्की ट्राय करा. छोट्या मुलांना पपई आवडत नाही तर तुम्ही अशा पद्धतीची रेसिपी तयार करून त्यांना खायला घालू शकता. पाहू शकता पपई एकदम मेल्ट झालेली आहे पूर्णपणे, एकही गाठी नाही त्यामध्ये. यामध्ये फ्लेवरसाठी आपण विलायची वापरूया, क्रश केलेली 2 ते 3 विलायची घ्यायची आहेत. आता आपण साखर वापरणार आहोत. साखर तुम्ही इथे कमी जास्त घेऊ शकता. पपई जर जास्त गोड असेल तर कमी साखर वापरायची आहे, आणि पपई थोडी फिक्कीसर असेल तर जास्त वापरूयात साखर. तर अशा पद्धतीने साखर मेल्ट झालेली आहे. आता आपण यामध्ये ड्रायफ्रुट्सचा वापर करणार आहोत. खूप छान कलरसुद्धा आलेला आहे. तर ड्रायफ्रुट्स आपण जे फ्राय करून घेतलेले होते तुपावर ते यामध्ये सोडायचे आहेत आणि मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. इथे साखरेऐवजी तुम्ही गुडसुद्धा वापरू शकता. गुडाने सुद्धा खूप छान अशी टेस्ट येत असते. पाहू शकता मस्त असं शिजलेलं आहे आपलं हलवा. पूर्ण पाणी थोडं सुकू द्यायचं आहे आणि गरम गरम किंवा थंडसुद्धा सर्व करू शकता. खूप मस्त रेसिपी आहे ही. आता आपण गार्निशिंग करून घेऊयात काजू आणि बदामाच्या कापाने. तर अशा पद्धतीची रेसिपी आज बनवलेली आहे. ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका फ्रेंड्स. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसह. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.